वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योग दौड या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रमाचं आयोजन वाशी येथे 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर येथील सिडको विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, MCIM, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉक्टर डी जी पोळ फाउंडेशन, डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ यांच्या वतीने 22 ते 25 ऑगस्टपर्यंत वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योग दौड या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या संदर्भात माहिती देण्याकरिता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिडकोचे अध्यक्ष तथा आयोजन कमिटीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी माहिती देताना सांगितलं की वाशीतील सिडको एक्झिबिशन व कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या या 4 दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, परराष्ट्र राज्यमंत्री श्री मुरलीधरन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसंच रविवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता सिऊर्स येथील गणपत तांडेल मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या योगदौडचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीविषयी 50 पेक्षा अधिक कार्यशाळा आणि 10 परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं असून सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यविषयक प्रदर्शनाचं, मोफत महाआरोग्य शिबिराचं आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली. या परिषदेस आमदार मंदाताई म्हात्रे, आयोजन कमिटीचे सचिव डॉक्टर विष्णू बावणे, डॉक्टर संजीव यादव, डॉक्टर निनाद साठे, डॉक्टर आशिष पुंडे आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. येणाऱ्या 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये वाशी मधील एक्झिबिशन सेंटरमध्ये, सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारनं 2014 सालाच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना केली आणि मग या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेद, योगा, होमिओपॅथी, सिद्ध यंत्रणा या पद्धतीची ही जी आपली वेगवेगळ्या पद्धतीची औषधोपचार पद्धती आहे, या औषधोपचार पद्धतीचा प्रचार प्रसार व्हावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी ही योगा म्हणजे आपण म्हणूया की आपल्या स्वास्थ्याचं निदान करणं आणि त्याच्यावरती उपचार करण्याची जी पद्धती आहे ती जगभरामध्ये लोकप्रिय झाली. मात्र त्यापेक्षा जास्त ॲलोपॅथीवरती विश्वास ठेवणारी समाजातली संख्या काही कमी नाही आणि त्यामुळे लोकांपर्यंत या वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा ज्या पद्धती आहेत, उपचार पद्धती, त्या उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचाव्या या दृष्टिकोनातून आणि त्याचा फायदा आज जर जगाला होतोय तर तो देशातल्या नागरिकांना व्हावा याच्यासाठी प्रामुख्यानं या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या 4 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनीच्या माध्यमातून या सर्व उपचार पद्धतींशी निगडीत अशा माहितीचं लोकांपर्यंत प्रसारण व्हावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. शेतकऱ्यांपासून अन्य सर्वांपर्यंत या दृष्टिकोनातून येणाऱ्या अडचणींची चर्चा व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करता यावी यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे योगासनं ज्याचा काय फायदा होतो याची माहिती लोकांपर्यंत दिली जाणार आहे आणि या सगळ्याच्याच माध्यमातून ज्या क्षेत्रामध्ये याचं आयोजन करण्यात येतं, मग तो नव्या मुंबईचा परिसर असेल, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, जे जवळच्या परिसरातले जिल्हे आहेत, मुंबई असेल, या सगळ्यांपर्यंत लोकांना येता यावं या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना फायदा घेता यावा यासाठी जे प्रदर्शन आहे, प्रदर्शनाच्या 4ही दिवशी येणाऱ्या सर्व व्हिजिटर्सची तपासणी देखील करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा सल्ला देता यावा याचंही नियोजन या ठिकाणी करण्यात आलंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.